सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. शहीद दिनी मंत्रालयात महान स्वतंत्रता सेनानी शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव या वीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्ण अभिवादन केलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेवणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाई संदर्भात प्रसारमाध्यमांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, नौदलाच्या कार्यक्रमात राजकीय भाष्य मी करणार नाही, ही जागा राजकारणावर भाष्य करण्याची नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. या संदर्भात मी सभागृहात बोलणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बसला काल सायंकाळच्या सुमारास नेवाळी गाव ते नेवाळी पाडा दरम्यान अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की आगीत बस जळून कोळसा झाली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गोंदिया शहराला लागून असलेल्या बिरशी विमानतळासाठी 13 वर्षाआधी आपली जमीन आणि घरे देऊन सुद्धा योग्य मोबदला न मिळाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी बिरशी विमानतळाच्या मुख्य दारासमोर असलेल्या 16 एकर जागेवर अतिक्रमण करीत आज बिरशी गावातील 106 कुटुंबियांनी सोबत येत सामूहिक भूमिपूजन केलंय. तर विशेष बाब म्हणजे पोलीस स्वतः या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे आज जरी भूमिपूजन पार पडलं असलं तरी उद्यापासून या ठिकाणी घरे बांधकाम करायला गावकरी खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन याकडे काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जे 13 वर्षापासून शासनाने आमच्यासाठी नाही करून दाखवलं, तर आम्ही हातात कायदा घेत आज विमानतळाच्या समोरील जागेवर भूमिपूजन केलेलं आहे आणि आता बांधकामाची सुरुवात आम्ही करणार आहे. मग शासन जे करेल ते, पण आम्ही ही जागा सोडणार नाही. 1 वर्ष झालेले आहेत, अतिक्रमण लोकांना हटवला, पण तिथं पुनर्वसन देत आहेत म्हणून त्यांना हटवला. ते लोक सुद्धा आता ग्रामपंचायतमध्ये तंबू गाडून आपलं छोटं मोठं कसंही राहत आहेत, त्यांना हटवला कारण पुनर्वसन देऊन म्हणून, पण त्यांना सुद्धा नाही दिला. 1 वर्ष झालेले आहेत, लग्न सुद्धा नाही होऊ शकत कारण घरं केव्हा पडतील याची काही गॅरंटी नाही आहे. आणि त्या घरामध्ये केव्हा हादसा होऊन जाईल, केव्हा कोणी मरून जाईल त्यांचं पण काही गॅरंटी नाही आहे. तर याची जबाबदार कोण राहील? कारण आपण स्वतः म्हटलं की आम्हाला एअरपोर्ट अथॉरिटी काही करू नाही शकत, आपण स्वतःच करतो म्हणून आज भूमिपूजन केलेलं आहे आणि आज बांधकामाला सुरुवात करत. भंडारा जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियानाचा 2रा टप्पा राबविण्यात येतोय. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून निघालेल्या ई रिक्षा रॅलीचं सार्थ जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केलंय. या रॅलीत मावीमच्या आणि महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग होता. साधारण 110 स्पर्धकांनी ई बाईक, ई कार्गो, ई रिक्षा आणि ई वाहनासह रॅलीत सहभाग घेतला होता. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. भारतीय जनता पक्षाचे लावलेले बॅनर शिवसैनिकांनी फाडले, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकारण पुन्हा पेटलंय. खासदार भावना गवळी यांना दाखवा आणि बक्षीस मिळवा असं बॅनर भाजपनं लावलं होतं. खासदार भावना गवळी यांना समर्थन देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय. 5 महिन्यापासून खासदार दिसत नसल्याने भाजपने हे बॅनर लावलं होतं. शिवसंवाद यात्रा जिल्ह्यात आली असता भाजप आणि सेनेत राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं.
बेलापुरी जेट्टी शेजारी उभ्या असलेल्या दोन बोटींना आग लागल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई पोलिसांनी डिझेल चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या बोटी असल्याची ही माहिती समोर आली आहे. बेलापूर आणि वाशी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे आणि त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. औरंगाबाद शहरात विविध फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शहागंज भागात फळांची मोठी बाजारपेठ आहे. उन्हाळा सुरू झाला आणि टरबूज, खरबूज, द्राक्ष, संत्री, सफरचंद अशा फळांची लयलूट सुरू झाली. पण कडक उन्हाळ्यामुळे खरेदीकडे दुपारी या ठिकाणी नागरिकांनी पाठ फिरवली आहे. कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 275 रुपयांची तर 15 दिवसात 1000 रुपयांची कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लाल कांद्याचे कमाल 852 रुपये, किमान 300 रुपये तर सर्वसाधारण 650 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 27 आणि 28 मार्च 2022 रोजी उस्मानाबाद तालुक्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेल्या तर येथे पर्यटन महोत्सव 13/2022 साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक 27 मार्च 2022 रोजी सकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत हेरिटेज वॉकचं नियोजन करण्यात आलंय. या बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.